देशाचा अमृत महोत्सव साजरा करणं हे फक्त अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही, प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, सर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची ही प्रामुख्याने जबाबदारी आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट प्रत्येक घरावर, प्रत्येक कार्यालयावर आपल्याला तिरंगा फडकायचा आहे. त्याचं नियोजन आपण केलेलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून आपण झेंडा उपलब्ध करून देणार आहोत. तर सगळ्यांनी हर घर तिरंगा या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा. आपल्या घरावर तिरंगा लावा, आपल्या शाळेत तिरंगा लावा, आपल्या अवतीभोवती असलेल्या मित्र, आप्त, नातेवाईक सगळ्यांना सांगा आणि हर घर तिरंगा कार्यक्रम याच्यामध्ये यशस्वी करा. कारण हा आपल्या देशाचा स्वाभिमान आहे आणि हे स्वाभिमान आपल्याला आपल्या प्रतिनिधीतून जागृत करायचा आहे. तर या दशसूत्रीवर गेल्यानंतर आपण विचार करा. तुम्हाला जर माझं काही आवडलं नसेल तर सोडून द्या. तुम्हाला पटला असेल तर ताकद लावून देतात. माझ्या मनाने जर मला प्रश्न विचारला की तू जिल्हा परिषदमध्ये कामाला होता, शिक्षण विभाग तुझ्याकडे होता, तर शिक्षण सुधारण्याकरता, शिक्षणाच्या पद्धती सुधारण्याकरता तू काही प्रयत्न केला का, तर माझ्या मनाने मला होय उत्तर दिलं पाहिजेत. एवढाच माझा स्वार्थ, याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही. आणि ते करण्याचा माझा प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. ते किती यशस्वी होईल हे तुमच्यावर अवलंबून आहे. यशस्वी झालं तर तुम्हाला क्रेडिट आहे. यशस्वी नाही झालं, फेल गेलं, तर तरी लोक तुम्हालाच बोलणार आहेत की त्या येड्या शिवनं एवढं चांगलं केलं होतं, तुम्ही काहीच केलं. कुठल्या देवाची भक्ती करत नाही. संत कबीरांना सुद्धा हे सांगितलं की माझं काम, माझं श्रम हेच माझा ईश्वर आहे. आणि आपण आपल्या कामाप्रती काय करतो, जास्तीत जास्त डुंबे कसं मारता येईल, जास्तीत जास्त बोगस टीईडी बिल कसं काढता येईल, जास्तीत जास्त आपल्या मुख्याध्यापकाला, विस्तार अधिकाऱ्याला उल्लू कसं बनवता येईल. जयेश दर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्मी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.